अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जामनेर शहरातील भगीरथी मंगल कार्यालय या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। या प्रसंगी विभागीय चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर तालुक्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार बांधव या शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते। सन 2022 या वर्षीच्या शांतता समितीच्या बैठकीत आपणा सर्वांना प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते लाभले आपल्या चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय चोपडे साहेब, व्यासपीठावर विराजमान नगरपालिका सीओ भोसले साहेब, आपले सर्वांचे लाडके परिचित चंदूअण्णा, मित्रांनो, प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात पूजेने पूजनाने केली जाते। वर्षभरातला असा हा सर्वात मोठा उत्साह जो आपण सर्वजण सर्व जाती धर्मीय एकत्र येऊन अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करतो। अशा बाप्पाचे लवकरच सगळीकडे आगमन होत आहे। दिनांक 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले निर्बंध आपण वेळोवेळी प्रत्येक मीटिंगला इतर सण उत्सवामध्ये वाद्यासंदर्भात सर्वांना नेहमी सांगतच असतो। राज्य शासनाने यावर्षी गणेशोत्सव कसा साजरा करावा त्यासाठी काय सूचना आहेत त्या सर्वांना जेवढ्या प्राप्त आहेत त्या सर्वांना आपल्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवलेल्या आहेत। काही नागरिकांची मंडळाची 4-5 दिवसापूर्वी भेट झाली तेव्हा त्यांनी काय विशेष सूट आहे किंवा सवलती आहे त्या विचारल्या होत्या, त्याही सर्वांना सर्क्युलेट करण्यात येणार आहे। थोडक्यात विसर्जनाचा दिवस किंवा इतर महत्त्वाचे दिवस जे आहे त्या दिवशी जी विशेष सूट किंवा सवलत वेळेबाबत जी दिली जाणार आहे तर तेही परिपत्रक आपल्या सर्वांना आपला सर्वांचा जो ग्रुप आहे त्या सर्वांवर टाकले जाणार आहे। माननीय अडिशनल साहेब आपल्याला आज प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। मी या मीटिंगमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय साहेबांनी आपल्याला वेळ दिला, मार्गदर्शनाला आले, त्यामुळे मी सर्वांचंही शब्दसंमानाने सर्वांच्या वतीने स्वागत करतो। समजूतदारपणाचं आहे यानंतर प्रास्ताविकात महत्त्वाचं सांगायचं तर आपलं जे नगरखाना आहे किंवा गांधी चौक आहे या ठिकाणी जे नंबर लावण्यावरून थोडासा समज गैरसमज होतो किंवा वाचावाचे होते तर आपण सर्व मंडळ स्थापन झाल्यानंतर पुन्हा सर्व मंडळांचे अध्यक्ष आणि सचिव जे असतील किंवा कोषाध्यक्ष असतील किंवा महत्त्वाचे पदाधिकारी जे वेळेला उपलब्ध होतील त्या सर्वांना पुन्हा एकदा सर आम्ही पोलीस स्टेशनला निमंत्रित करून विसर्जनाचा जो मार्ग आहे तोच राहणार आहे, परंतु त्याची जी नंबरिंग सिस्टीम आहे ती एकदा सर्व मंडळ स्थापन झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीत जे मंडळ सहभागी होणार आहे त्या संदर्भाची एक विशेष मीटिंग आपण घेणार आहोत। मंत्री, ग्रामविकास मंत्री आमचे नेते आदरणीय गिरी बोमाजे ज्यावेळेस या जामनेर नगरीचे पहिले सरपंच झाले तेव्हापासून हा सलोखा जो सुरू आहे तो अद्याप दोन्ही समाजाच्या घटकांनी तंतोतंत पाळलेला आहे आणि ज्यावेळेस देव्या असतात कनसुत्सव असतात त्या मिरवणुकीत सहभाग घेतात। हे खरं तर अगडवेगळं चित्र या जामनेरकरांनी अनेक वेळेस पाहिलेलं आहे। आपले प्रशासकीय अधिकारी त्या विषयाचे
म्हणजे साक्षीदार आहेत हे कुठेतरी क्वचितच त्या नगरखान्यात सत्काराचा गणेश मूर्तीचा पूजनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर आपल्या मस्जिदीजवळ असतो आणि मग आपल्या प्रशासनाने जाणून केलेल्या सगळ्या नियमावलीचं पालन करून आमचे गणेश मंडळ आयोजन ते कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करतात गेल्या दोन वर्षाचा संक्रमणाचा काळ पाहिला कोरोनाचा तर खूप अडचणी आपल्या गणेश भक्तांना सगळ्याच उत्सवाला आलेला होता परंतु सुदैवाने आता कोरोनाचा काळ गेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या नव्या सरकारने गणेश उत्सवाचे जे होते जे निर्बंध होते ते सगळे उठवलेले आहेत आणि म्हणून मोठा उत्साह सगळ्या लोकांमध्ये नागरिकांमध्ये आहे आणि सगळे सण आता आपली ईदही मोठ्या उत्साहाने साजरी झाली आणि आता परवाचा पोळा मोठ्या उत्साहाने सण हा शेतकऱ्यांचा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा झाला कुठेही काही विपरीत घटना घडल्या नाही तर पूर्वी पोळ्याच्या अशा काही गोष्टी असायच्या की खेड्यावर कुठे ना कुठे वाद व्हायचा आणि आमचा सणाचा दिवस हा अर्धा पोलीस स्टेशनमध्ये जायचा त्यांच्या भांगडी मोडण्यात परंतु सुदैवाने कोणत्याच लोकप्रतिनिधीला कुठून कोणत्याच खेड्यावरून यावेळेस भांडणं झाली असा फोन आला नाही ही सुदैवाची गोष्ट आहे आणि आपल्या पोलीस कर्मचारी एकदम चांगलं असं काम त्यांचं या निमित्ताने चाललं आहे मला असं वाटतं की कोणत्याही निवडणुकीत प्रशासन आणि मंडळ यांचा सारखा संवाद असला तर कुठेही प्रॉब्लेम येणार नाही कारण आतापर्यंतचा अनुभव पाहता ती 2002 जी घटना होती ती फक्त एक दुर्दैवी घटना ज्या आमदारांनी पाहिली परंतु त्याचा आणि मंडळाच्या मिरवणुकीचा एक संबंध नव्हता त्यामुळे ज्या वेळेस मिरवणुकीचा का कुठे वाद झाले तर तो प्रशासन आणि कार्यकर्त्यांचा जो संवाद जर नसेल तरच तो अडचणीचा कारण काय आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेवटी नियमाला होऊन तो लवकर तो कार्यक्रम संपवायचा असतो आणि मग ते घाई करतात चला बाबा आणि मग तिथे स्तुतू मेहम्या होते त्याच्या एरवी मला असं वाटत नाही की कधी हिंदू मुस्लिम बांधवांच्या म्हणजे मस्जिद जवळ तर आमच्या हिंदू बांधवांच्या वेळेस गणरायाच्या आणि आपल्या दुर्गा मातेची ज्या वेळेस मिरवणूक घेऊन येतात त्यावेळेस ते उत्साहाने तिथे नाचतात बोलताच्या गजरात ते बांधवही नाचतात म्हणजे आमच्याकडे कुठेही धर्मावर ते अडवेल असं वातावरण आजपर्यंत जामल्यामध्ये नाही आहे फक्त ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम येतो तो प्रशासक आणि कार्यकर्ते यांच्यातला कम्युनिकेशन जर का नीट नसेल तर नक्की बऱ्याच वेळेस आम्हाला सुधारणामध्ये जाऊन ते मोडतोड करावे लागते परंतु माझी अपेक्षा दोघेही आमचे कार्यकर्ते जे आहेत ते नक्की सगळे नियम पाळतील यात काही शंका नाही आहे आणि थोडंफार कुठेतरी थोडी चौकट जर का शासनाने थोडी झालेली आहे नियमाची परंतु कुठेतरी थोडंफार जर का उद्दिष्ट झाला तर आपणही समजून घ्यावं हीच मी गणेश भक्तांच्या वतीनं आपल्याला विनंती करणार आहे माझ्या साहेबांची एंट्री झाली आणि आमची मंडळी अशी म्हणता नाही पण आमची मंडळी थोडस असं अस्वस्थ झाली की बाबा हे काय प्रकार आहे पण जसं जसं पी आय साहेब आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले तर साहेबांनाच असं वाटायला लागलं की हे मंडळी तर आपल्यापेक्षा बी भारी आहे अशी आमची सगळी कलाकार मंडळी आणि आपला सगळा कायद्याच्या बंधन या दोघांचा समिट या ठिकाणी काही दिवसामध्ये अगदी प्रामाणिकपणे पेलावला गेला आणि तो प्रवास सुरू झाला म्हणजे सुरुवातीचा जो प्रवास होता तो नेमका विरोधाभासाचा होता किंवा साहेब काहीतरी वेगळे आहे पण नाही तसं नाही झालं जसं जसं आम्ही जो साहेबांच्या जवळ यायला लागलो तसं साहेबही आमच्या जवळ यायला लागले साहेबांना कळाले की झाले हे तर आपल्यापेक्षा मी कलाकार आहे आणि आमची मंडळी आमदारांची खूप चांगलीच आहे म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित आहे फक्त ते वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं आणि त्याचा अनुभव तुम्ही चांगला जवळून अनुभवला आम्ही तुमच्या मर्यादेच्या बाहेर नक्कीच नाही आहोत परंतु आम्ही आमच्या मंडळींना सोडूनही काही काम करू शकत नाही कारण त्यांचा प्रत्येक आधारस्तंभ आमची सगळी मंडळी भावनस्थाना म्हणजे बाबुरावांना असतील पुऱ्यावरना इकडनं गणेशवाडीतनं जितूबा असतील मी असतील बाकी तालुक्यातले चंदूभाऊंचं सगळी मंडळी ऐकतात म्हणजे सगळा भार हा एक प्रकारे तुम्ही जसं डिपार्टमेंट सांभाळतं तसं या सर्वसामान्य लोकांचा भार आणि त्यांचं म्हणणं आम्हालाही सांभाळून घ्यावं लागतं आणि खरोखर मी आपले आभार मानतो की मी तुम्ही आम्हाला समजून घेतलं आणि तुमच्याही लक्षात आलं की सगळ्या इतर तालुक्यांप्रमाणे हा तालुका नाही आहे इथं काहीतरी आपल्याला समन्वय घालावा लागतो आणि यातला पर्याय चांगलाच निघतो आणि त्याचा परिपाठ तुम्हाला नंतर कळाला लक्षातही आलं रामनवमीची मिरवणूक आपण बघितली आम्ही तुम्हाला विनंती केली की सर तुम्ही आमच्या मिरवणुकीत काही चिंता करू नका तुम्ही प्रचंड विश्वास आमच्यावरती टाकला आणि ती मिरवणूक एवढी मोठी मिरवणूक की जळगाव जिल्ह्यात नव्हे तर
आपल्याला खूप मोठी मिळवणूक त्यावेळेला झाली आणि तुम्हालाही आनंद झाला की मिळवणुकीला आपण खूप चांगलं सहकार्य केलं. पर्यायाने काही कार्यक्रम त्याच्यानंतर झाले. मुस्लिम बांधवांनी आपल्याला बऱ्याच ठिकाणी सहकार्य केलं. एक पिरियड असा होतो साहेब, आपला सांगतो मी निस्पे साहेबांना, की शहरामध्ये असं वातावरण झालं होतं की एका 5 मिनिटात आता काय होतं काही नाही. काही जे विघ्नू शत्रू संतोषी आत्मा होत्या त्या अलगद साहेबांनी शोधून काढल्या, आमच्याही कानावर टाकल्या आणि त्या विघ्नू संतोषी आत्म्यांनाही आम्ही शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सुंदर असे आम्ही सक्सेस झालो. हे जामनेर शहरामध्ये जसं चंदू बोंडे या ठिकाणी सांगितलं की जेव्हापासून बहुत सरपंच झाले तेव्हापासून तो पांडा या शहरामध्ये पडलेला आहे हिंदू मुस्लिम एकतेचा. खरोखर असं उदाहरण कुठेच देता येणार नाही. इतकं सुंदर असा संस्कार मान्य भाऊंनी आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांवरती आमच्यावरती टाकलेला आहे आणि आता तर भाऊ एवढा प्रचंड विश्वास सोडून जातात की काही असलं की तिकडच्या 2-4 लोकांना फोन करतात, आम्हाला सांगतात आणि या पद्धतीने अनेक उत्सव या ठिकाणी कार्यक्रम असो उत्सव असो या ठिकाणी होऊ घालतात. साहेब, आपण जो विश्वास आमच्यावरती टाकला तो त्याचप्रमाणे त्याच उक्तीप्रमाणे इथून पुढेही असेच उत्सव होतील. आणि आम्हाला शिंदे साहेब असे लाभलेले आहेत की शिंदे साहेब त्या ठिकाणी उभे असले म्हणजे तो विषय आमचा मार्गी लागतो. अनेक गोष्टी मार्गी लागतात, काही गोष्टी अंडरग्राऊंड मार्गी लागतात, काही ओपन लावायला लागतात कारण तो पर्याय नसतो साहेबांना. तर मी साहेबांना विनंती करतो याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही याच पद्धतीने आमच्याकडनं आणि आपणही आम्हाला सहकार्य करावं. आपले जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री शिंदे सर, व्यासपीठावर उपस्थित श्री महेंद्र भाऊ पवेस, चंदूअण्णा, जितू भाऊ अण्णा आणि सर्व गणेश भक्तांना सर्वप्रथम येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, खरं तर हा कार्यक्रम शांतता कमिटी या नावाखाली, परंतु गणेशोत्सव आणि त्यानंतर येणारा नवरात्र महोत्सव या संदर्भात तुमच्याकडून येणाऱ्या सूचना प्रशासनाने ऐकाव्यात आणि प्रशासनाकडून ज्या काही शासनाकडून आलेल्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऐकतो, परंतु प्रत्यक्ष एखादी सूचना, एखादी आपल्याला आवश्यक असणारी सूचना इकडून राहून जाऊ नये याच्यासाठी हा संवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नगर परिषदेच्या वतीने यावर्षी एक खिडकी परवानगीची योजना पोलीस स्टेशनला यावर्षी ठेवलेली आहे. तर आपल्याला जर एकतर मी आवाहन अगोदर करेल की आपण प्रत्येकाने जरूर गणेशोत्सवाचा आपला स्वतःचा मंडळ असेल, परंतु त्याची नोंदणी जर केली नसेल तर ती कृपया करून घ्यावी आणि त्याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषद आणि इतर सर्व डिपार्टमेंट्स यांचं एकत्रित एक टीम राहील आणि तीच एकत्रित आपल्याला परमिशन देईल. त्याच्या व्यतिरिक्त जो येणारा गणेशोत्सव आहे तो जास्तीत जास्त पर्यावरणपूरक कसा असेल याच्या संदर्भात सुद्धा कृपया आपण सर्वांनी काळजी घ्यावी. विशेषतः 2022 निमित्ताने शांतता कमिटीच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेले आमचे सहकारी पोलीस निरीक्षक श्री किरण शिंदे, म्हणजे दुसरे सहकारी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री चंद्रकांत भोसले साहेब, या मीटिंगच्या निमित्ताने उपस्थित असलेले नगरसेवक श्री जितूभाऊ पाटील, चंद्रकांत बावस्कर, नाना बावस्कर, उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सर्व गणेश भक्त, आमचे पोलीस कर्मचारी बांधव, मित्रांनो, आता बऱ्याच आणि काही वक्त्यांनी या उत्सवाच्या प्रसंगी कशा पद्धतीनं साजरा होणार आहे आणि आपण कशा प्रसंगी दक्षता या प्रसंगी कशा प्रकारे दक्षता घेणं आवश्यक आहे या बाबतीत मार्गदर्शन केलेलं आहे. जे आपण दोघांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि जी माहिती सांगितलेली आहे याच्यावर आमची खात्री पटलेली आहे की येणारे उत्सव सर्व शांततेमध्ये पार पडतील. तरी पण एक प्रशासनाची पद्धत आहे की नवीन नियमावली माहीत करून देणं आणि कार्यकर्त्यांना थोडं सजग करणं, या निमित्तानं मी आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. जसं की येणारे आता काही आपले सण सुरू झालेले आहेत,
त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की बऱ्याच वेळा तणावाचे प्रसंग निर्माण होतात आणि त्याला मुख्य कारण आहे मोबाईलवरील जे व्हॉट्सअपचे जे मेसेज आहेत हे जे सोशल मीडियावरती जे मेसेज येत आहेत या मेसेजच्या बाबतीत आपण सर्व युवकांना माझे आवाहन आहे की आपण खात्री करावी जो आपल्याला मेसेज येणार आहे किंवा ग्रुपवरती आलेला आहे तो जसाच्या तसा पुढे फॉरवर्ड करू नये. तुम्ही फॉरवर्ड केला म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याची संमती आहे तुमची त्याला किंवा तुमचे जे ग्रुप ॲडमिन असतील त्यांनी अशा प्रकारचे काही भावना दुखवणारे मेसेज असतील दोन समाजामध्ये वितुष्ट आणणारे मेसेज असतील तर ते डिलीट केले पाहिजेत. नाही तर असं होतं की बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या मेसेजमुळे बऱ्याच फाउंडेशनला गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई पण झालेली आहे. त्याच्यामुळे माझं आवाहन तुम्हाला सर्वांना आहे की अशा प्रकारचे मेसेज आपण स्वतः फॉरवर्ड करू नका किंवा त्याला लाईक करू नका किंवा स्वतः तयार करून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ टाकू नका. बऱ्याच वेळा असं होतं की पाठीमागचे काही व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ अशा धार्मिक सणाच्या प्रसंगी ते व्हायरल केले जातात आणि त्याच्यातून धार्मिक भावना दुखावून बऱ्याच वेळा कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होतो. असे काही व्हिडिओ आले तर आपण ही खात्री करायला पाहिजे की अशा प्रकारचे व्हिडिओ ही कधीच आहेत आणि अशा प्रकारची काही माहिती आपल्याकडे असेल तर तात्काळ फाउंडेशनला संपर्क साधायचा. आपण कोणतीही आपण स्वतःवर कृती न करता फाउंडेशनला संपर्क साधावा. आपण गणेशोत्सवच्या प्रसंगी बरेच वेळा देखावे उभ्या करतो. देखावे उभे करत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखवणार नाही अशा प्रकारचे देखावे आपण उभे केले पाहिजे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आता साजरा केलेला आहे. शिवसाहेबांनी सांगितलं आपल्याला की अशा प्रकारचे देखावे साजरे करा की जेणेकरून समाजामध्ये सुधारणा होतील. जसं की वृक्षारोपण आहे, स्त्री भ्रूण हत्या आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे देखावे आहेत. आपण अशा माध्यमातून समाज प्रबोधन होईल अशा प्रकारचे देखावे आपले असले पाहिजेत की जेणेकरून अशा प्रकारचे देखावे तुम्ही करू नका की जेणेकरून धार्मिक भावना दुखावतील आणि काही कायदा असेल त्याला प्रश्न निर्माण होईल. असं आपण बऱ्याच वेळा बाकीच्या शहरामध्ये ऐकलेलं असेल हे सर्व गोष्टी. आमचे अधिकारी मिरवणूक मार्गाची पाहणी केलेली आहे. मिरवणूक मार्गामध्ये जे खड्डे असतील ते शिवसाहित्याची दक्षता घेतील बुजवण्याची. त्या संदर्भात आम्ही चर्चा करू. मिरवणूक मार्गामध्ये काही केबल्स असतील, वायर असतील, एबीसीडीचे अधिकारी ते दुरुस्त करतील. अधिकारी आहेत तिथं जे मिरवणूक मार्गामध्ये किंवा विसर्जनाच्या ठिकाणी काही अडचणी येणार त्याच्या मी पुरेपूर काळजी घेऊ. त्याचप्रमाणे परमिशनसाठी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी परमिशन द्या. आम्ही ऑनलाईन एक फील्ड गेम योजना सुरू केलेली आहे. पोलीस स्टेशनला सर्वांना परमिशन मिळतील, त्याच्यामध्ये कोणालाही अडचण येणार नाही. आणि हे ऑनलाईन परमिशनसाठी ज्यांना अडचण येतील त्यांनी पोलीस स्टेशनला या, पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला मदत करतील. परंतु परमिशन न घेता कुणीही स्थापना करू नका कारण पुढं कायदेशीर प्रक्रिया किंवा कायदेशीर बाबी त्रासदायक ठरू शकतात. त्याच्यामुळं जर अडचण असेल ऑनलाईन परमिशन घेण्यासाठी कोणाला फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही पोलीस स्टेशनला ती आम्ही सर्वती मदत करू. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपलं जे मंडळाची आपण स्थापना करणार आहात त्या ठिकाणी आपले स्वयंसेवक 24 तास उपलब्ध राहतील याची दक्षता घ्या. आम्ही आमच्या पोलीस बंदोबस्त राहणार आहे. आमचे काही मोठ्या मंडळामध्ये किंवा सर्व शहरामध्ये पेट्रोलिंग राहणार आहे. आमचे होमगार्ड्स असतील, आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, आमचे पेट्रोलिंग राहणी बंदोबस्त राहणार आहे. परंतु आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी बऱ्याच वेळा असे प्रसंग उद्भवलेले आहे की रात्रीच्या वेळेस आपले कोणी कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक तिथं उपलब्ध नाही आणि बऱ्याच वेळा मोकाट जनावर असतील किंवा तिथं समय लावलेले असते, तेल असतं ते खाण्या पिण्यासाठी उंदीर आलेलं असतं, त्याच्यामुळं समय तिथं सांडून आग लागण्याची बऱ्याच वेळा शक्यता निर्माण होती आणि शक्यतो कायदा संस्थेचा प्रश्न होतो. आपल्या शंका आणि गैरशंका तयार होतात. त्याच्यामुळे आपले स्वयंसेवक तिथं उपलब्ध ठेवा. अशा प्रकारचे प्रसंग तयार होणार नाही. एमबीसीचे अधिकारी इथं आलेले आहेत. माझी त्यांनाही सूचना आहे की आपण मिरवणूक मार्गामध्ये जर काही केबल्स असतील, आपल्या मोठ्या मिरवणूक असतील तर ते अडथळा न येण्यासाठी आपण त्या तात्काळ काढून टाकाव्यात आणि ज्या तात्पुरत्या मीटरला परमिशन असतील ते परमिशन सहज उपलब्ध होईल आपल्याला याच्या मी दक्षता घेऊ. आणि सर्वांना जे आपण सांगितलं चंद्रभाऊने प्रशासनामध्ये आणि मंडळामध्ये म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. मला वाटतं तुम्ही सर्वांनी जे आता भाषणात सांगितलेलं आहे त्याच्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे की आमच्या अधिकाऱ्यांचं आणि तुमच्यामध्ये समन्वय बऱ्यापैकी आहे. तरीही माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना आहे की सर्व कार्यकर्त्याशी समन्वय ठेवून आपल्याला काम करायचं आहे. की आपण सांगितलं की नियम काटेकोरपणे थोडंसं आम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं हे करा तर तुमचं आमचं प्रशासनाचं एक काम आहे किंवा पोलीस खात्याचं
आमचं कामकाज अशा पद्धतीने चालू असतं आणि चालू असणार आहे. तुमचे जर शांततेमध्ये सर्व कार्यक्रम सुरू असतील तर आम्ही नगर हस्तक्षेप करणार. आम्ही तेव्हाच हस्तक्षेप करू की ज्यावेळेस तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, दोन मंडळामध्ये भांडण होतील, मंडळामध्ये भांडण होईल किंवा काही प्रॉब्लेम होईल त्याच वेळेला हस्तक्षेप करू. तुमचे शांततेमध्ये सुरू असेल तर विनाकारण आम्ही त्याच्यामध्ये खूप गडबड आणि हस्तक्षेप करणार नाही. कारण आम्ही शेवटी माणूस आहे, आमच्यामध्ये तुमच्यामध्ये असं काही खूप फरक नाही. आम्ही काहीतरी वेगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे, युनिफॉर्म घातलेला आहे आणि आम्हाला काही थोडंसं टेक्निकची मदत मिळते, हा फरक आहे तुमच्याने आमच्यामध्ये. आम्ही ज्यावेळेस हे कपडे काढतो त्यावेळेस आम्ही तुमच्यासारखे माणूस असतो, आम्ही सर्व सण साजरे करतो. आम्हालाही उत्साह आहे या सगळ्या सणामध्ये. आम्हाला एक आमची अडचण अशी आहे की आम्हाला ते करता येत नाही तुमच्यामध्ये, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला एक आनंद आहे. परंतु माझी विनंती परत एकदा हे आहे, हे सगळं करत असताना कुठंही कायदा सुव्यवस्थेचं अडचण तयार होणार नाही, दुसऱ्याला त्रास होणार नाही, अशा प्रकारची वागणूक आणि वर्तणूक तुम्ही ठेवा. विनाकारण आम्ही तुम्हाला हस्तक्षेप करणार नाही. जरी काही प्रसंग तयार झाला असं काही तरी सर्व शांतता कमिटीच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती मार्ग काढू आणि काही गोष्टी असतील तर आम्ही थोडंसं त्याच्यामध्ये डोळे घालू. परंतु हे सगळं शांततेमध्ये सुरू असेल तर, परंतु जर काही कुठं प्रसंग निर्माण झाला शहरामध्ये असेल, खेड्यामध्ये असेल, दोन धर्मामध्ये वाद असेल किंवा आणि कोणताही कार्यसुविधा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी जळगाव पोलीस दल सक्षम आहे. मला वाटतं की अशा आरामध्ये त्याची गरज भासणार नाही. पाटीलचा इतिहास बघितला तर असा कधीही प्रसंग तयार झालेला नाही. 2002 ची घटना तुम्ही सांगितली, त्याच्यानंतर अशी काही घटना कधी झाली नाही. आणि प्रशासनाचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं जर समन्वय असेल तर अशा प्रकारच्या घटना आपल्याला टाळता येतात. समन्वयानं आपल्याला बरेच मार्ग आणि त्यातनं सोल्युशन्स निघतात, ते आपण काढण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे मंडळाला आणि सर्व कार्यकर्त्यांना परत एकदा सूचना आहे की येणाऱ्या उत्सव हे सर्व अतिशय उत्साहानं साजरा करा. येणारे जे सण आहेत ते अतिशय उत्साहानं साजरे करा. परंतु त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे वातावरण तुम्ही कलुषित करणार असेल तर तुम्ही तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्या. बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असेल की आपल्या मंडळाची मिरवणूक चालू असताना दुसऱ्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्या मंडळात येतात आणि नाचण्यावरून किंवा अन्य कारणावरून गोंधळ तयार करतात. अशा प्रकारे दुसऱ्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्या मंडळामध्ये येऊन कोणी असा प्रसंग तयार करणार याच्यासाठी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सजग असले पाहिजेत. आम्हाला मदत म्हणून तुमचे स्वयंसेवक हवे आहेत गणेश मंडळाचे, तर ते स्वयंसेवक त्या दिवशी उपलब्ध होतील याची आपण थोडीशी काळजी घ्या. खूपच वाढलं तर त्यानुसार आपण तो निर्णय घेणार आहोत. मागील वर्षीही आपण गणेश स्थापनेनंतरच तो निर्णय घेतलेला होता, त्यामुळेच ते आत्ता डिक्लेअर आपण केलेलं नाही आहे. जर समजा पावसाचं प्रमाण खूप वाढलं आणि आपल्याला योग्य ठिकाण मिळालं नाही तर आपण सगळीकडे सर्वेक्षण करू. मागच्या वर्षी पण तहसीलदार आम्ही आणि शिव आम्ही तिघही सोबत एकाच गाडीत जाऊन सगळं काही बघून आलो होतो 5व्या 6व्या दिवशी आणि त्यानंतर ते डिसाईड केलं होतं की आपल्याला विसर्जनाचं ठिकाण कुठं योग्य राहील. जितू भोवनी आणि जनपालांनी जो मुद्दा मांडला की तिकडे खड्डे पडलेले आहेत तर ते मी बघून आलो, परंतु पावसाचा अंदाज निसर्ग लहरी आहे असं म्हणतात, पावसाचा अंदाज आपल्याला कोणालाच करता येत नाही आहे. त्यामुळेच तो मुद्दा जो आहे तो अजून म्हणजे स्पष्टपणे आपण केलेला नाही आहे. पण जर समजा तसं झालंच, पावसाचं प्रमाण खूपच वाढलं आणि आपल्याला शक्यच नसलं कुठे, तर मूर्ती संकलन हा जो अतिशय चांगला प्रकल्प आहे, राज्य शासनाने पण अनेक वेळा याचं कौतुक केलेलं आहे, तर ते आपण करण्याचं माझ्या मनात आहे. आपलं सर्वांचं सहकार्य निश्चितच लागेल आणि ज्या मोठ्या मूर्ती आहे जिथे मूर्ती संकलन करणं शक्य नाही आहे तशा मूर्तींचं विसर्जन करताना पाण्याच्या फक्त तीरापर्यंतच गणेश मंडळाचे कार्यकर्ते असणार आहे. त्यानंतर ज्यावेळी ती मूर्ती पाण्यात विसर्जित करायचं जेही ठिकाण निश्चित होईल, मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो जेही ठिकाण निश्चित होईल, त्यावेळी जर पाणी खूपच असलं तर आपण कार्यकर्त्यांना किंवा मंडळाचे जे पदाधिकारी असतील त्यांना फक्त तो तराफा असेल किंवा विसर्जनाची जी आपण व्यवस्था करणार आहोत त्या ठिकाणापर्यंतच अलाउड करणार आहोत, कुठलीही रिस्क घेणार नाही आहे. शेवटची आरती जी असते ती सगळी आपल्या सोबत आमच्या तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत होईल, परंतु ज्यावेळी मूर्तीचं शेवटचं विसर्जन जे आहे तर ते मात्र आपण नगरपालिकेचे मागील वर्षाप्रमाणे जे कर्मचारी आहेत ते आणि इतर जे स्विमर्स असतील, पोहणारे लोक असतील यांच्या मदतीनेच करणार आहोत. मी शेवटच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे येतो.
सन 2022 गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव या सर्वांच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन शहरातील सर्व सन्माननीय पदाधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी 40वा परिमंडळाचे सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री चोपडे सर व्यासपीठावर विराजमान आपले समन्वयक जितू भाऊ चंदू अण्णा नाना भाऊ आणि ज्यांना महत्त्वाची आणि विकासाची जबाबदारी गणेशोत्सवात जे आपल्याला आवश्यक आहे स्ट्रीट लाईट्सपासून रस्त्यांपासून सगळ्या सुविधा ज्यांच्याकडून तुम्हाला आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे आणि ज्यांच्याकडून मी अख्खाने ते करून घेणार आहे असे आपले सेवक भोसले साहेब समोर बसलेले मंडळाचे पदाधिकारी लोकशाहीचे चौथ्या आधारस्तंभाचे विविध साप्ताहिक दैनिक मीडियाचे प्रतिनिधी एमईसीबीचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाटील साहेब आलेले आहेत सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेबांना सर्वांच्या वतीने विनंती पण करतो आणि शब्द पण देतो की हम सब साथ है आम्ही सर्वजण मिळून आगामी गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव हा नक्की शांततेत पार पाडू सांगायचं की नाही काळ्या सर्व काही सांगतो तर आपल्या परवानगीने आणि सर्वांच्या साक्षीने आजची ही सभा संपली असं मी जाहीर करतो पुन्हा एकदा सर्वजण उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व गणेश मंडळांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार